उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगेंवरती छत्रपती संभाजीनगर मधल्या रुग्णालयात उपचार सुरू। आरक्षण न दिल्यास सरकारला जड जाईल, जरांगेंचा इशारा। सरसकट आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी जरांगेंचा सरकारला 2 महिन्यांचा वेळ, तर आता दिलेली मुदत शेवटची, पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही, जरांगेंचा इशारा। सरकार आणि मनोज जरांगेंमध्ये विसंवाद असल्याची चर्चा, विषय भरकटवू नका। पत्रकारांनी सरसकट आरक्षणाबद्दल विचारल्यावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर। हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करू, मंत्री धनंजय मुंडेंचं मनोज जरांगेंना आश्वासन। सरसकट आरक्षणासाठी कायदेशीर त्रुटी दूर कराव्या लागतील, मुंडेंची माहिती। जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर एसटीच्या सगळ्या आगारातून वाहतूक सुरू, परीक्षा सुरू असल्यानं शालेय फेऱ्यांना प्राधान्य। दिवाळीसाठी 9 नोव्हेंबरपासून एसटीच्या जास्तीच्या फेऱ्या सुरू होणार। ड्रग माफिया ललित पाटीलकडून आणखी 5 किलो सोनं जप्त, ड्रग्ज विकून सोनं विकत घेतल्याची माहिती। ललित आणि त्याच्या 12 साथीदारांवर पुणे पोलिसांकडून मकोका। छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 दिवसांनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत, जालन्यातही इंटरनेट सेवा सुरळीत। पुण्यामध्ये एनआयएकडून दहशतवादी मोहम्मद आलमला अटक, दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग, शस्त्र चालवणं आणि स्फोटकांचे सराव वर्ग घेत असल्याचं समोर। ठाण्यामध्ये शिवसेना शाखेवरून पुन्हा गोंधळ, मुंब्रा परिसरामध्ये शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने, शिंदे गटानं मध्यवर्ती मुंब्रा शहर शाखेवरती ताबा मिळवला। आमदार अपात्रता प्रकरणामध्ये 21 नोव्हेंबरपासून नियमित सुनावणी, हिवाळी अधिवेशनातही सुनावणी सुरू राहणार, 16 नोव्हेंबरपर्यंत कागदपत्र सादर करण्याची मुदत। दिल्ली एनआरसीमधील हवेची गुणवत्ता पातळी धोकादायक स्थितीत, गाझियाबाद नोएडातही प्रदूषित हवा, पुढचे 2 दिवस दिल्लीतील प्राथमिक शाळा बंद। वनडे विश्वचषकात